नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एमजी पुरी, सहाय्यक शिक्षक केएल पोंदा स्कूल डहाणू जिल्हा पालघर, तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे माझे सोपे गणित। मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग 1 मधील पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरणे कशी सोडवतात या विषयावर आपण माहिती पाहणार आहोत। या मागच्या व्हिडिओ मध्ये आपण अवयव पद्धतीने कशी वर्ग समीकरणे सोडवतात हे अभ्यासले आहे। चला आज आपण पूर्ण वर्ग पद्धतीने समीकरण कसं सोडवतात याची एक नवीन पद्धत, सोपी पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे। मित्रांनो, पुस्तकातील पद्धत आणि ही माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण दोन्ही पद्धती तुम्हाला परीक्षेसाठी अलाउड आहेत हे ध्यानात घ्या। चला आज एक आपण सोपी पद्धत शिकणार आहोत। चला आता आपण वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने कसे सोडवतात हे अभ्यासणार आहोत। तुमच्या माहितीसाठी एक उदाहरण मी अगोदरच लिहून ठेवलेलं आहे। जरास ही पद्धत मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सोडून दाखवत आहे, नीट समजून घ्या। प्रत्येक स्टेप पूर्ण समजून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि स्टेप समजून घ्या, पाहिजे तर स्क्रीनशॉट करा आणि वहीमध्ये लिहून घ्या। बघा, आता तुम्हाला हे जे समीकरण दिलेलं आहे एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक दोन बरोबर शून्य हे समीकरण तुम्हाला दिलेलं आहे उदाहरणार्थ। मग हे जे समीकरण आहे दिलेलं हे प्रथमतः ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात दिलेलं असणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या, दिलेलं समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने कधी सोडवलं जातं की जेव्हा त्याचे अवयव पडत नाही तेव्हा पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं असतं। तुम्हाला परीक्षेला तशी स्पष्ट सूचना असते की दिलेले वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा, तर त्याच वेळेस पूर्ण वर्ग पद्धत वापरा। एरवी तुम्हाला जी सोपी वाटते ती स्वीकार। माझ्या या ठिकाणी अवयव पद्धतीने हे समीकरण सुटत नाही, म्हणून आता आपण काय करूया, हे जे दिलेले समीकरण आहे हे समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स बरोबर सी या स्वरूपात लिहा। म्हणजे हे जे दोन आहे हे दोन उजवीकडे न्या, ही पहिली स्टेप लक्षात ठेवा। मग आता आपण काय करूया, सोडूया रीत। या ठिकाणी मी रीत शब्द लिहितो, तुम्ही सुद्धा रीत शब्द लिहित चला गणितामध्ये। मग आता आपण हे दोन प्रथम पहिली स्टेप इथलं जे तिसरं पद आहे ते उजवीकडे न्यायचं, म्हणून काय आलं, आता एक्स वर्ग अधिक सहा एक्स आता बरोबर हे दोन इकडे धन आहेत तिकडे गेले ऋण होतील, हे ऋण दोन। मित्रांनो ही पहिली स्टेप लक्षात घ्या, इकडे फक्त दोनच पद राहतील ही पहिली स्टेप। आता या ठिकाणी डावीकडच्या बाजूला तिसरे पद नाहीये, मग हे प्रथम तिसरे पद काढायचंय, त्याच्यासाठी एक सूत्र आहे ते लिहून ठेवा। तिसरे पद हे पुस्तकामध्ये तुम्हाला सूत्र उपलब्ध नाहीये, तिसरे पद बरोबर सूत्र आहे एक छेद दोन गुणिले एक्स चा सहगुणक। मी थोडक्यात देतो, एक्स चा सहगुणक सहगुणक आणि याला कंस करून कंसाचा वर्ग हे सूत्र पाठवल्या, एक्सचा सहगुणक आहे। मी थोडक्यात लिहिले, जागा कमी पडते जरा। तिसरे पद बरोबर एक छेद दोन गुणिले एक्सचा सहगुणक कंसाचा वर्ग हे सूत्र लक्षात राहू द्या। मग आता आपण तिसरे पद काढूया, मग एक छेद दोन गुणिले एक्सचा, याच्यामध्ये एक्सचा सहगुणक आहे सहा, म्हणून सहा कंस करूया आणि कंसाचा वर्ग। लक्षात घ्या, या ठिकाणी कदाचित अपूर्णांकी संख्या सुद्धा असू शकते, तर पूर्ण संख्या घ्यायची आणि भाग जात असेल तर भाग द्या, नसेल तर छेदाछेदाचा आणि अंश अंशाचा गुणाकार करून त्याचा वर्ग करा, ठीक आहे। मग आता बरोबर भाग जातो, पहा या ठिकाणी बेकबे बेत्रिक सहा म्हणजे काय आलं मित्रांनो, तीनचा वर्ग, आणि मग तीनचा वर्ग काय येतो, नऊ येतो। पहिली स्टेप ही आहे तुम्हाला लक्षात घ्यायचे की तिसरं पद काढायचं, आणि मग हे जे तिसरं पद मिळालं या तिसऱ्या पदाला काय करायचंय, तुम्हाला हे जे दोन पद आहेत याच्यामध्ये सदोबा म्हणजे दोन्ही बाजूंना मिळवायचे। अर्थात ही स्टेप मी आता खाली लिहितो, मग सदोबा सदोबा म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे नऊ मिळवू। एकदम सोप्या रीतीने तुम्हाला मी समजावून सांगतो, हे मिळव म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे आपल्याला हे नऊ मिळवायचे। मग आता या ठिकाणी इकडे लिहितो जरा मी, आता पहा अवघड हे घेऊ, आता आपण एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक नऊ, पहा मी डावीकडे मिळवले
आता बरोबर उजवीकडे ही मिळवायचे लक्षात ठेवून ऋण 2 अधिक 9 मग आता इथे जर तुम्ही पाहिलं किंवा एक स्टेप मी लिहितो हे x वर्ग अधिक 6x अधिक 9 बरोबर यांची वजाबाकी करून घेऊ आता 9 तून 2 गेले 7 राहिले 7 मग आता थोडं लक्ष द्या याच्या पुढची ही स्टेप तुम्हाला लक्षात घ्यायची की ह्या त्रिपदीचं द्विपदी मध्ये रूपांतर करायचं आणि वर्ग घ्यायचा मग कसं घ्यायचं लक्ष द्या पहिले पद पहिल्याचं मूळ म्हणजे x वर्गाचं मूळ x नंतर मधल्या पदाचं चिन्ह अधिक असेल तर अधिक घ्या वजा असेल तर वजा घ्या प्रत्येक गोष्ट नीट लक्षात ठेवा इथे अधिक आहे इथे अधिक घ्या इथे जर वजा असेल तर इथे वजा घ्या आणि हे जे तिसरं पद आहे तिसऱ्या पदाचं मूळ घ्या जे की या ठिकाणी असतं मग 9 वर्गमूळ आहे 3 हे 3 इथे घ्या आणि कंसाचा वर्ग करा लक्षात घ्या ह्या द्विपदीचा वर्ग हा आहे बरोबर 7 ही स्टेप समजली असेल नीट समजून घ्या पहिले पद पहिल्या संख्येचं वर्गमूळ इथलं चिन्ह वजा असेल तर वजा अधिक असेल तर अधिक तिसऱ्या पदाचं मूळ घ्यायचं 9 मूळ वर्गमूळ 3 म्हणून असं आलं आता हे वर्गमूळ काढा किंवा ही संख्या वर्गमूळात घ्या म्हणून एक्स अधिक 3 बघा आता आपण डावीकडचा वर्ग काढला तर उजवीकडची संख्या वर्गमूळात घ्यायची वर्गमूळ घेताना दोन्ही घ्या धन आणि ऋण म्हणून या ठिकाणी लिहा प्लस और मायनस वर्गमुळात 7 दोन्ही घ्यायचे धन किंवा ऋण आता हे 3 या बाजूला जाऊया आपल्या डावीकडे x ठेवायचा आहे म्हणून x बरोबर ऋण धनात म्हणून ऋण आले 3 प्लस और मायनस वर्गमुळात 7 मित्रांनो ही आली आपली x ची किंमत मग उत्तर हेच आहे पण जर समजा तुम्हाला दोन मूळ लिहायचे असतील तर एकदा धन लिहा एकदा ऋण लिहा म्हणजे आपण उत्तर लिहू शकतो याला उकल म्हणतात उकल काय येईल आता बघा एक्स बरोबर ऋण 3 प्लस वर्गमुळात 7 किंवा ऋण इकडे तुम्ही खाली किंवा दुसरं मूळ आहे इथलं चिन्ह फक्त बदलेल ऋण 3 वजा म्हणजे एकदा धन घ्यायचं एकदा ऋण घ्यायचं वर्गमुळात 7 मित्रांनो अशा रीतीने आपण वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवू शकतो मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल नीट स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वहीमध्ये नोंद करून घ्या अशा प्रकारची तुम्ही पुस्तकातली उदाहरणं सोडवा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद